मतदारसंघाचा विचार करताना आपण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आज देशाचं भवितव्य ठरवणारी 2024 ची लोकसभा निवडणूक होत आहे. आज नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या जाहीर पाठिंब्या संदर्भात प्रथमतः आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली. त्यांना त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडींना शिवसेनेसह सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानेच आज सर्व मित्र पक्षाच्या उपस्थितीत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आपण जाहीर पाठिंबा बिनशर्तपणे देत आहोत. महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्यामागचा नेमका आपला उद्देश काय? उद्दिष्ट एकच आहे की या देशात होऊ घातलेली जी आता अप्रत्यक्ष हुकूमशाही ती मुळीच काढायची आहे. या देशातलं संविधान सुरक्षित राहिलं पाहिजे, या देशातल्या प्रत्येक राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे आणि शांतता अखंडता राहिली पाहिजे. जातीपातीचं राजकारण कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्तरात व्हायला नको अशा आशयाच्या विचारानं आपण इंडिया आघाडीला जाहीर पाठिंबा देत आहोत. आपण आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करताना आपण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख